हरिओम नाथ सविद, माझे नाव संजय सिंह पाटील, दुर्गेडा केंद्र. मी बापूंकडे 2006 सालापासून बापूंकडे आहे. बापूंची भक्ती करतो आहे, बापूंचे नामस्मरण करतो आहे. माझा अनुभव असा की मी नंदुरबार या शहराला गेलो होतो. तिथं मला रात्रीचे 8 वाजले होते. 8 वाजले होते. माझ्या मनातमध्ये असं झालं की आज मला मी बाईकवर गेलो होतो, नंतर मला असं वाटलं की आज माझा ॲक्सिडंट होणार असं मला समजलं होतं असं मनातल्या मनात. पण मी असा विचार केला की बापू आहे ना, मी बापूवर श्रद्धा ठेवली आणि पुढे निघालो. आणखी ते तिथून 15 किलोमीटर आल्यानंतर एक गाव आहे, त्या गावाजवळ एक डुक्कर असं आडं आलं. डुक्कर आडं आल्यानंतर माझी गाडी त्या डुक्करावर झाली, मी खाली गाडी खाली पडलो. गाडीपासून मी 10 फूट बाहेर फेकलो गेलो. फेकल्यावेळेला समोरून पण एक ट्रक येत होती, मागून पण एक ट्रक येत होती. दोघं ट्रकवाल्यांनी ब्रेक्स मारले, ते दोघं ट्रकवाले माझ्यावर. पण मला असं मला काही मी पडल्यानंतरसुद्धा मला काही इजा झाली नाही. मला असं वाटलं की मला इथं गळ्यापासून असं कोणीतरी अलगत असं उचललेलं होतं आणि असं सोडलं. आणि मला गुडघ्याला फक्त मामुली असं इजा झाली. आणि मी उठलो, सगळे ट्रकवाले धावत आले की डुकर याला काहीतरी फार लागलं असेल. कारण मी तर चालायला लागलो. त्याने ते पण आश्चर्यचकित झालं की तू कसं काय चालतो आहे, एवढं गाडीचा हँडल असा झाला, सगळं काही झालं तरी काही झालं नाही. हे फक्त बापूच्या कृपेनेही होऊ शकतं असं शक्यच नाही. फक्त बापू आणि बापूच्या कृपेने झालं. मी बापूला फार फार आभार मानले की बापूच्या कृपेने मी वाचलो. श्रीराम अंबज्ञ नाथ सविदा.